आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। शिवसेनेच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद। दिंडोरी येथे शिवसेनेतर्फे जनतेच्या अडीअडचणींविषयी जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या जनता दरबारास चांगला प्रतिसाद मिळाला। दिंडोरी पंचायत समिती सभागृहात झालेल्या जनता दरबारात जनतेने आपल्या अडीअडचणीविषयी असलेले प्रश्न समस्या येथे मांडल्या। त्यामध्ये समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, घरकुलाचे प्रश्न, अपंगांसाठी योजना, कृषी विषयक योजना, पीक विमा, ठक्कर बाप्पा योजना, मूलभूत योजना, माहिती अधिकार, बँकेविषयी समस्या मांडल्या। शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पेमेंटला NDCC बँकेतून अटकाव केल्यामुळे कृषी मंत्री दादाभाऊ भुसे यांच्याशी तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे यांनी चर्चा केली। त्याबाबत कृषी मंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच तोडगा काढू असे सांगितले। असे बरेच विषयाच्या अडीअडचणी व तक्रारी मांडण्यात आल्या। उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील, उपजिल्हा प्रमुख नाना मोरे, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, सहकार नेते सुरेश डोकळे आदींनी निराकरण केले। अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून कामे करण्यासाठी सांगितले व तक्रारींचे निवारण केले। पंचायत समितीला नागरिकांना अनेक चक्र मारावे लागतात। घरकुलाविषयी असो व जागा पाणी यांचे विषय असो, जनतेचे काम व्हावे म्हणून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या नियमाने जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील यांनी सांगितले। लोकांच्या आरोग्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न आम्ही सोडवू व या जनता दरबाराचा फायदा लोकांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू। कुठल्याही प्रकारची कामे तक्रारी जनतेने मांडाव्या त्याची सोडवणूक केली जाईल, असे तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले। त्याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील, नाना मोरे, सहकार नेते सुरेश डोकळे, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, पंचायत समिती सदस्य मालती खराटे, बेबीताई सोळसे, एकनाथ खराटे, ज्येष्ठ शिवसैनिक नारायण राजगुरु, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख नदीम सय्यद, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख संगम देशमुख, उपतालुका प्रमुख विजय पिंगळ, शहर प्रमुख संतोष मुरकुटे, किशोर कदम, महिला आघाडीच्या उज्ज्वला बोराडे, ज्ञानेश्वर शिंदे, उत्तमराव जाधव, बाळासाहेब चतुर, राजू गणोरे आदींसह नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते। जनतेचे प्रश्न, अडीअडचणी, शासकीय कामे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी पंचायत समिती येथे 11 ते 2 या वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करू, असे पांडुरंग गणोरे यांनी यावेळी सांगितले। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।